हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज 25 जानेवारी, वार आहे गुरुवार आणि आज आहे गुरुपुषामृत योग. तर हे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येत असतं तेव्हा गुरुपुषामृत योग हा तयार होत असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज गुरुपुषामृत योग जो आहे तर तो संपूर्ण दिवस आणि रात्रभर असणार आहे. आणि त्यामुळे आपली महत्वाची कामं ही आज पूर्ण केली जातात. तर बघा, गुरुपुषामृत योग जो आलेला आहे तर त्यामुळे गुरुपुषामृत योगाचा आज या 6 राशींना अतिशय चांगला फायदा होणार आहे आणि त्याचं चांगलं फळ सुद्धा त्यांना मिळणार आहे. आणि त्यांचं नशीब म्हणजेच त्यांचं भाग्य सुद्धा बदलणार आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस सुद्धा येणार आहेत. तर बघा, अशा कोणत्या 6 राशी आहेत तर याची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. पौर्णिमा जी आहे तर ती माता लक्ष्मीची तिथी असते आणि गुरुपुषामृत योग जो आहे तर तो भगवान श्री हरिविष्णूंचा दिवस असतो. तर त्यांच्या उपासनेचा हा दिवस मानला जातो. तर अशा योगावरती सर्वच राशीच्या लोकांना देवीची पूजा करणं हे लाभदायी ठरणार आहे आणि सर्वच राशीच्या लोकांना चांगलं फळ सुद्धा प्राप्त होणार आहे. पण ज्योतिषशास्त्रानुसार हा सुंदर योग पुढील 6 राशींना अतिशय लाभदायक असा ठरणार आहे. तर त्या राशी कोणत्या आहेत हे आपण आता बघूयात. सगळ्यात महत्वाची आणि पहिली राश आहे ती म्हणजे मिथुन राशी. मिथुन राशीचे लोक जे आहेत तर त्यांचं भाग्य बदलणार आहे आणि त्यांची ठरलेली सर्व कामं पूर्ण होणार आहेत. जुळी जी काही त्यांची देणीघेणी आहे ती सुद्धा वसूल होणार आहेत आणि जुने काही त्यांचे जे व्यवहार असतील, पैशाची देणघेण असेल तर ते सुद्धा त्यांचं आजच्या दिवशी पूर्ण होणार आहे. गुरुपुषामृत योगावरती नवीन वस्तूची खरेदी केल्या तर त्या त्यांच्यासाठी शुभ राहतील आणि त्या वस्तू त्यांना दीर्घकाळ लाभ सुद्धा देत राहतील. आणि लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं मन शांत राहील आणि नवीन कर्माची सुरुवात सुद्धा तुम्ही करू शकाल. त्याबरोबरच आजचा दिवस हा आनंद आणि शुभ घटना तुमच्यासोबत घेऊन येईल. आणि यानंतर पुढची राश आहे ती म्हणजे कर्कराशी. कर्कराशीच्या लोकांचं सुद्धा भाग्य हे बदलणार आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा सोन्यासारखे दिवस हे येणार आहेत. कारण गुरुपुषामृत योग जो आहे तर तो नवीन संधी प्राप्त होण्याची तुमच्या आयुष्यामध्ये शक्यता आहे. आणि ज्या संधीची तुम्ही दीर्घ काळापासून वाट पाहत होतात, खूप दिवसांपासून जी गोष्ट तुमची पूर्ण होण्याची तुम्ही वाट बघत होतात, तर ती संधी सुद्धा तुम्हाला आज ओळखता येईल आणि त्या संधीचं सोनं सुद्धा तुम्हाला स्वतःला करायचं आहे. नव्या लोकांच्या गाठीभेटी तुमच्या होतील आणि त्या सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी लाभदायक अशा ठरतील. त्याचबरोबर पैशाच्या तुमच्या सर्व अडचणी या दूर होतील. आणि यानंतरची पुढची राश आहे ती म्हणजे वृश्चिक राशी. तर या वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सुद्धा आजपासून खूप चांगला योग हा निर्माण होणार आहे आणि वृश्चिक राशीसाठी हा योग आनंददायी सुद्धा ठरणार आहे. आज तुम्हाला भरपूर आनंद वार्ता मिळणार आहेत आणि दत्तकृपेने जुने वाद संवाद जे आहेत तर ते सुद्धा तुमचे संपुष्टात येतील आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. हितशत्रू जे आहेत तर त्यांचा त्रास तुमचा संपणार आहे. वाहन यंत्र किंवा अन्य मोठ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी हा दिवस तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे आणि तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या या दूर होणार आहेत. आणि यानंतर पुढची राश आहे ती म्हणजे कुंभराशी. कुंभराशीला सुद्धा गुरुपुषामृत योगावरती धनलाभ होण्याचे संकेत आहेत आणि या राशीच्या लोकांना प्रचंड धनलाभ हा होऊ शकतो आणि प्रत्येक कामामध्ये त्यांना यश सुद्धा मिळू शकतं. आणि हा दिवस त्यांच्यासाठी शुभवार्ता घेऊन येणार आहे. आरोग्याच्या ज्या काही छोट्या मोठ्या तक्रारी असतील तर त्या सुद्धा तुमच्या संपणार आहेत. आणि लक्ष्मी स्तोत्र पठण जे आहे तर ते तुम्ही जर केलं तर त्याने तुम्हाला इच्छित लाभ मिळून जाईल आणि त्यामुळे तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं सुद्धा पठण आवर्जून करायचं आहे. कुंभराशीच्या लोकांनी हे सर्वांनी करायचं आहे. कुंभराशीच्या लोकांना त्यामुळे जास्तीत जास्त फायदा हा होणार आहे. यानंतर पुढची राश आहे ती म्हणजे मीन राशी. मीन राशीच्या लोकांना त्यांची जी काही सर्व थांबलेली कामं आहेत तर ती संपूर्णपणे मार्गी लागतील आणि प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळेल. आर्थिक परिस्थिती त्यांची सुधारणार आहे आणि पैशाच्या सर्व अडचणी सुद्धा त्यांच्या दूर होतील आणि यशाचे नवे मार्ग सुद्धा त्यांचे मोकळे होतील. तर बघा, लक्ष्मी स्तोत्राच्या पठणाचा त्यांना लाभ होईल आणि योगायोग म्हणजे तुम्ही जे काही आज खरेदी कराल तर ती सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. आणि
जी तुम्ही खरेदी केलेली वस्तू आहे तर त्याची सुद्धा तुम्हाला मोड करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे तुम्ही या दिवशी सोनं चांदी नक्कीच खरेदी करू शकता आणि साक्षात त्यामुळे तुमच्यावरती माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होणार आहे. आणि यानंतर पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे तुळराशी. तर तुळ राशीच्या लोकांना सुद्धा हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ असणार आहे. गुरु पुष्यामृत योगावरती तुम्ही सोनं खरेदी करण्याचा प्रयत्न करा, याचा तुम्हाला नक्की जास्तीत जास्त हा लाभ होईल. आणि त्याचप्रमाणे तुम्ही 1 ग्राम सोनं का होईना या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी खरेदी करायचा आहे आणि आर्थिक अडचणी त्यामुळे तुमच्या दूर होतील. धनप्राप्तीचे जे योग आहेत तर ते तुमच्या राशीमध्ये दिसतील आणि अशी तुमची भरभराट व्हावी म्हणून चांगल्या वस्तूंची खरेदी तुम्हाला आजच्या दिवशी नक्कीच करायची आहे. जर तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर सोन्यासारखी पिवळी हळद तुम्ही आजच्या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोनं सुद्धा नक्कीच आवर्जून आजच्या दिवशी खरेदी करायचं आहे. तर या 6 राशीचे जे लोक आहेत तर त्यांचे आजपासून म्हणजे शाकंभरी पौर्णिमा म्हणजे गुरु पुष्यामृत आजचा दिवस आहे तर आजपासून या सर्व राशींचं भाग्य बदलणार आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येणार आहेत. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.